विधानसभेला SC मुस्लिम समाजाचं मतदान हे महाविकास आघाडीला मिळणार नाही असं म्हणणं आहे खुद्द राज ठाकरे यांचं. लोकसभेमध्ये शरद पवार उद्धव ठाकरेंना नाही, मोदी विरोधी मतदान असल्याचं देखील राज म्हणाल्यात. राज ठाकरेंच्या पत्रकारांशी या अनौपचारिक गप्पा होत्या. अमित ठाकरे निवडणूक लढणार की नाही याबाबत अजून निर्णय झालेला नसल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले. अमित लढतील तेव्हा गुपचूप लढणार नाही असं देखील राज यांचं म्हणणं आहे. अनौपचारिक चर्चेमध्ये राज ठाकरेंनी मांडलेले मुद्दे, अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अमित निवडणूक लढेल तर गुपचूप लढणार नाही तुम्हालाही कळेलच. राज ठाकरे निवडणूक लढवतील का यावर थेट उत्तर नाही. स्वतः निवडणूक न लढण्याचे संकेत. विधानसभेआधी मोठ्या प्रमाणात बंडखोरीची शक्यता. इतर पक्षातील बंडखोरांना मनसेची उमेदवारी नाही तर लोकसभेत शरद पवार उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यांना पाहून मतदान नाही, मोदी विरोधी मतदान. लोकसभेत SC समाज मुस्लिम यांचं महाविकास आघाडीला मतदान, विधानसभेमध्ये तसं होणार नाही. प्रत्येक निवडणूक वेगळी. विदर्भातील बहुतांश जागा लढवणार मात्र केवळ निवडणूक लढण्यासाठी उमेदवार देणार नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.